And welcome you in our SBS online class. Children, now we are learning chapter number 6, our body. In previous video, we have seen about legs. Legs help us to walk, run, skip and kick. Okay, so today we are going to learn our new topic, sense organs. Today's our topic is sense organs. So first of all, I will read you this carefully. Sense organs. We have 5 sense organs. They are eyes, ears, nose, tongue and skin. We have 2 ears. We hear with them. We have 2 eyes. We see with them. So children, today we are going to learn only 2 sense organs. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फक्त 2 सेन्स ऑर्गन्स बद्दलच माहिती बघणार आहोत. तर मुलांनो बघा, सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय? तर ज्ञानेंद्रिय. सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय? की ज्ञानेंद्रिय. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण बॉडी पार्ट्स बघितले, आपल्याला खूप सारे बॉडी पार्ट्स आहे, हेड, हँड, त्याच्यानंतर शोल्डर, नेक, स्टमक, लेग्स, नी, शोल्डर, एल्बो, खूप सारे बॉडी पार्ट्स आपल्याला आहेत, पण त्यांना आपण सेन्स ऑर्गन्स म्हणतो का? याच्यापैकी मग 5च पार्ट्सला आपण सेन्स ऑर्गन्स का म्हटलेलं आहे, ज्ञानेंद्रिय का म्हटलेलं आहे? कारण त्यांच्यामुळं तुम्हाला काय होतं? ज्ञान होतं. आता आपण फॉर एक्झाम्पल बघूयात. बघा, सेन्स ऑर्गन्स एकूण किती आहे मग लक्षात ठेवायचं. देअर आर 5 सेन्स ऑर्गन्स. वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स. म्हणजे आपल्याला किती सेन्स ऑर्गन्स आहे? तर 5 सेन्स ऑर्गन्स आहे, लक्षात ठेवायचंय. त्याला आपण ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. असं आहे का की म्हणजे असं काही म्हणजे माणसा म्हणजे तुम्ही जर पाहिलं की आता एखादा समज तुमचा मित्र आहे, त्याला एकच सेन्स ऑर्गन आहे आणि तुम्हाला 5 आहे, असं नसतं. प्रत्येक मनुष्याला किती सेन्स ऑर्गन्स असतात मग? तर 5 सेन्स ऑर्गन्स असतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना आपण सेन्स ऑर्गन्स का म्हणतो? तर बघा, आता फॉर एक्झाम्पल घेऊया, आपले सेन्स ऑर्गन्स कोणते आहे मग लक्षात ठेवा. बघा, सेन्स ऑर्गन्स आहेत आईज, त्याच्यानंतर आहे इयर्स, त्याच्यानंतर आहे नोज, त्याच्यानंतर आहे टंग, त्याच्यानंतर आहे स्किन. कोणता? स्किन. बघा, 1 2 3 4 5 म्हणजे किती सेन्स ऑर्गन्स आहे आपल्याला? 5. आणि ते कोणते आहे मग? विचारते, आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन, दीज आर अवर सेन्स ऑर्गन्स. तर बघा, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपले आईज आहे, तर जे डोळे आहे, तर त्या डोळ्यांनी तुम्ही काय करता? काय काम आहे डोळ्यांचं? अवर आईज हेल्प अस टू सी, म्हणजे आपले जे डोळे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी मदत करतात. म्हणजे तुम्ही आता पाहून म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जर आता एक ऍक्टिव्हिटी करून बघा, असे डोळे बंद करा. डोळे बंद केलं आणि तुम्हाला जर मी विचारलं की माझ्या हातात काय, तुमचे डोळे बंद केले, तुम्ही आता डोळे बंद केलेले आहे आणि मी विचारलं की माझ्या हातात काय, तर डोळे बंद केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल का माझ्या हातात काय आहे? तुम्ही सांगू शकता का? नाही. तर आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहे किंवा रंग आहे, या सर्व गोष्टींची जी जाणीव आहे, बघा झाडांचे जे पानं आहे ती हिरवी असतात, त्याच्यानंतर मला सांगा, हा जो मुलगा आहे यानं रेड कलरचा शर्ट घातलेला आहे, तो काहीतरी ऐकत आहे, हे याचं ज्ञान आपल्याला कोणामुळे झालं? तर डोळ्यांमुळे झालं. म्हणून आपण जे आईज आहे यांना सेन्स ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय असं म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मुलांना, जे आपलं दुसरं सेन्स ऑर्गन्स आहे, बघा आपण आईज बद्दल माहिती बघितली, इयर्स. आता या ठिकाणी तुम्ही पिक्चर मध्ये बघा, या ठिकाणी हा मुलगा काय करत आहे? तर हा मुलगा काहीतरी ऐकत आहे. बघा, कानाला त्याला असे हेडफोन लावलेले आहे आणि तो काहीतरी ऐकत आहे, म्हणजे तो आनंदात दिसत आहे, म्हणजे तो कुठलं तरी म्युझिक किंवा गाणं त्याच्या आवडीचं ऐकत आहे. आता मी जर तुम्हाला आवाज दिला मुलांना, किंवा तुमच्या आईने तुम्हाला आवाज दिला, तुमच्या पप्पांनी तुम्हाला आवाज दिला, कोणीही आणि कुठलाही आवाज तुम्हाला कशामुळे ऐकू येतो? तर आपल्या इयर्समुळं, म्हणजे कानांमुळे तुम्हाला ज्ञान होतं ना. मला सांगा, तुम्ही जर तुमच्या कानाने जर तुम्हाला ऐकू येत नसतं कोणालाच, तर आपल्याला कळलं असतं का आजूबाजूचा काय बोलतोय? आता मी जे तुमच्यासोबत बोलत आहे
मी तुम्हाला शिकवत आहे, तर हे तुम्ही कशाने ऐकू शकता सांगा बरं? ते तुम्ही तुमच्या कानांनी ऐकू शकता, म्हणजे आवर इयर्स हेल्प अस टू हियर, म्हणजे आपले जे इयर आहे, इयर्स आहे, तर ते आपल्याला ऐकण्यासाठी मदत करतात, म्हणून आपण इयर्सला काय म्हणतो, सेन्स ऑर्गन्स असं म्हणतो. सो चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो टेल मी, हाउ मेनी सेन्स ऑर्गन्स वी हॅव? करेक्ट, वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स. ओके, सो टेल मी चिल्ड्रन, हु हेल्प अस टू हियर? हु हेल्प अस टू हियर? करेक्ट, इयर हेल्प अस टू हियर. टेल मी चिल्ड्रन, हु हेल्प अस टू सी? विच सेन्स ऑर्गन्स हेल्प अस टू सी? टेल मी. करेक्ट, आईज, म्हणजे जे डोळे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी मदत करतात. ओके चिल्ड्रन, सो आवर टुडेज न्यू वर्ड्स आर सेन्स ऑर्गन्स, हियर अँड सी. दीज आर आवर टुडेज न्यू वर्ड्स, सो राईट डाऊन दीज न्यू वर्ड्स इन युअर नोटबुक. दिस इज